आपलं सातारा न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत. घर बंदूक बिर्याणीमधील गाणी सर्वांना नक्की आवडतील असे उद्गार चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषद केले. घर बंदूक बिर्याणी या चित्रपटातील सॉन्ग प्रमोशनचा इव्हेंट काल पुणे सिटी प्राईड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी निर्माते नागराज मंजुळे, दिग्दर्शक हेमंत अवताडे, चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे, सायली पाटील, श्वेतांबरी घुटे तसेच इतर सर्व टेक्निकल टीम यावेळी उपस्थित होती. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते नागराज मंजुळे म्हणाले की हा चित्रपट आणि चित्रपटामधील गाणी अतिशय उत्कृष्ट असून सर्वांना हा चित्रपट आणि गाणी नक्कीच आवडतील. घर बंदूक बिर्याणीचा गाणं लाँच झालेलं आहे हा हा हिरो आणि त्या गाण्याला खूप तुम्ही बघा त्याच्यावरती आज लोकांनी डान्स केला म्हणजे तुम्ही पण नक्कीच डान्स कराल. हळूहळू गाणं ते अजून येतील आणि 7 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होतो. तुम्ही सगळं एन्जॉय करा, आम्ही खूप एन्जॉय करतो. आपण पाहतो की आपल्या सातारा जिल्ह्यातील आणि सातारापासून जवळ असणाऱ्या सरेगावातील माझे श्वेतांबरी या घर बंदूक आणि बिर्याणीमध्ये लीड करते. तर तिथं मी पहिल्यांदा आपल्या सातारा सर्व जनतेला हार्दिक अभिनंदन करतो आणि तिला शुभेच्छा देतो. आपल्याला चित्रपटाविषयी 2 शब्द बोलेल. मी खूप काही नाही म्हणू शकत चित्रपटाबद्दल, कारण मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी 7 एप्रिलला या आणि सिनेमा ग्राहक हा पिक्चर बघा. पण माझं पात्र हे स्पेशल पात्र आहे, ह्या स्टोरीसाठी खूप महत्त्वाचं पात्र आहे आणि मी स्वतःला खूप ग्रेटफुल समजते की या फिल्ममध्ये मला काम करायला मिळालं. 8-8 प्रोडक्शनसोबत काम करायला मिळालं. उत्तम टीम, उत्तम लोक, उत्तम डिरेक्टर नागराज सर, सयाजी शिंदे, इथं माझ्यासाठी नक्कीच एक मोठी संधी होती आणि मला खूप भारी वाटतं इथं असा असणं. तुम्ही मला विचारलं, इंटरव्ह्यू करायला मिळालं, माझ्याच शेजारचं तुम्ही गावात आणि इंटरव्ह्यू करायला मिळणं हे माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट म्हणजे आपल्या साताऱ्यासाठीच मोठी गोष्ट. मी सातारा जिल्ह्यातून मुलगी आणि आज करते काहीतरी करायचा प्रयत्न करते आणि गोष्टी घडत आहेत तर खूप खूप ग्रेटफुल आहे, खूप आभार छान वाटतं. पहिल्यांदा हा पिक्चर करते नागराज सर आहे, साय सर त्यांच्यामुळे पिक्चर करताना तुला काही मोटिवेशन काही सोड वेगळा अनुभव काय? म्हणजे मी चेन्नईला होते तेव्हा मला कॉल आला असं असं एक आहे आणि तुला लुकलेस करावी लागेल, म्हणजे तुझे फोटोज पाठव. मग मला 8-8 मधून कॉल आले ना आणि मी फोटोज पाठवले आणि काय माहिती ठीक झालं. मग त्यांनी परत मला ऑडिशनसाठी बोलतो आणि लुकलेससाठी बोलतो. मी चेन्नईमधून उघड आलो आणि ते झालं. नक्कीच खूप एक्साइटमेंट होती की नागराज सरांसोबत मला नेहमीच काम करायचं होतं, 8-8 सोबत काम करायचं होतं आणि ते मला करायला मिळालं. मला वाटतं मे बी ते युनिव्हर्सकडून अट्रॅक्ट केलं असावं होतं आणि ते मला मिळालं. मला खूप भारी वाटतं की हा फिल्ममध्ये मी आहे आहेच हे खूप मोठी गोष्ट आहे, असणंच खूप आहे. इतकी भारी गाणी आहेत आणि म्हणजे पक्ष नागराज सर सगळी टीम खूप छान तुम्हाला सर एक त्यांच्याबद्दल तुमच्या भीती वगैरे काय किंवा एक वेगळं पण असं काय जाणवत का? नाही बिलकुल, फार मोठा माणूस आहे, जसं जेवढे मोठा माणूस तेवढा मनाने सर हळवा असतो आणि मनाने पण खूप मोठे आहे. मित्र म्हणून फार चांगला अनुभव मला एक वेगळा अनुभव असा तुम्हाला या चित्रपटात वेगळा असं काय वेगळा असा अनुभव? हा चित्रपटच वेगळा आहे खरं तर, पूर्ण चित्रपटाचाच अनुभव एक वेगळा आहे. मराठीमध्ये एक हा वेगळा ट्रेंड आहे असं नाही वाटत तुम्हाला मराठी चित्रपटांमध्ये? घर बंदूक आणि बिर्याणी टायटल पण त्याचं खूप डिफरंट आहे. बरोबर, नागराज सरांचे पहिल्यापासून ज्या फिल्म्स आहेत सगळ्या टोटल डिफरंट कन्सेप्ट आणि डिफरंट प्रकार त्यांनी दाखवले. आपण तसाच त्याच दाखवला सिनेमा आहे पण जरा वेगळा, म्हणजे मी दिग्दर्शक असल्यामुळे कथाकार असल्यामुळे या सिनेमाचा लाईक माझा काहीतरी तडक वेगळा, त्यामुळं नागराज सर हेमंत आणि बाकीचे कलाकार त्यांचे संमिश्र तुम्हाला काहीतरी बघायला मिळेल त्यांच्यामध्ये एक वेगळं मिश्रण काहीतरी वेगळं मिश्रण काहीतरी सायरेट नंतरच दिसतं.
असा एक चित्रपट हा वेगळा दर्जाचा आहे. चालेल, धन्यवाद तुम्हाला. आपला सतर पूर्वजन हार्दिक शुभेच्छा. सर, मी वैभव देशमुख. घर बंधू बिर्याणी या सिनेमासाठी मी पूर्ण 5 गाणी लिहिली आहेत, पैकी गुणगुण हे गाणं आधीच रिलीज झालेलं आहे. आज आहा हिरो हे या सिनेमातलं दुसरं गाणं रिलीज झालं आहे, त्याचा व्हिडिओ लॉन्च झाला आहे. खूप आनंद होतो आहे एका अशा मोठ्या सिनेमासोबत या गाण्यांच्या निमित्तानं मी जोडला गेलो. नागराज सर आहेत, सयान सर आहेत आणि माझा मित्र ए बी प्रफुल्लचंद्र, त्याच्यासोबत मी आतापर्यंत अनेक सिनेमे केले. त्यातला हा एक खूप महत्त्वाचा सिनेमा आहे. त्याने खूप सुंदर मनापासून याचं म्युझिक केलेलं आहे. त्यात नेहमीच तो करतो आणि वेगवेगळे प्रयोग तो संगीतामध्ये करत असतो. त्याच्या आधीचं जे गाणं होतं म्हणून ते सुद्धा एक एवढं मोठं असून सुद्धा तुम्हाला फक्त एक कंटाळवाणं वाटत नाही. 7.5 मिनिटाचं गाणं पूर्ण म्युझिकल तो सगळं हे आहे आणि त्याच्या सारे खूप इन्स्पायर करतात. त्यावर लिहायला खूप आवडतं आणि तसंच गाणंसुद्धा आहा हिरो हे गाणं आहे. एक अन्यायाच्या विरुद्ध कुणावरही अन्याय झालेल्या माणसाच्या मनातले ते भाव, बंडखोरीचे भाव या गाण्यामध्ये आहे. तर हे गाणं आज लॉन्च झालं, त्याचा खूप मोठा आनंद आहे. त्यावर सयाजी सरांसारख्या एकदम मोठ्या गटानं परफॉर्म केलं, तर डान्स केलं गणेश आचार्य त्याची कोरिओग्राफी आणि नागराज सरांनी या सगळ्यांनी त्याला खूप चांगल्या पद्धतीनं सजवलं आहे, मोठं केलं आहे. या गोष्टीचा खूप आनंद. मी गाणी ऐकायलाच मी त्या 7 एप्रिलला सिनेमा रिलीज होणार आहे तेव्हा थिएटरमध्ये जाऊन एन्जॉय करणार हा विश्वास.